नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न केरळमधील कोणता जिल्हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कोल्लम नावाचा एक जिल्हा आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो की केरळ राज्या अंतर्गत येतो हो त्याला या ठिकाणी भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे संविधान साक्षर जिल्हा ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल कॉन्स्टिट्यूशन लिटरेचर डिस्ट्रिक्ट असं म्हणता येईल बरोबर तेही पहिल्या क्रमांकाचं किंवा पहिला क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीससाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इजिप्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इजिप्त देशाचे जे काय राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय आहे तर लिहून घ्या अब्देल फताह अल सिसी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कोणत्या दिवशी तर रिपब्लिक डे दिवशी प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीस साठी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे किंवा आमंत्रित केलेला आहे क्लिअर आता या ठिकाणी कितव्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस सोहळा आपण साजरा करत आहोत तर आपल्या प्यारा भारताचा चौऱ्याहत्तराव्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस सोहळा आपण साजरा करत आहोत जे काही मागील दोन चार वर्षाचे जे काही चीफ गेस्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाणार जसं की दोन हजार एकोणीस पासून पाहायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेचे जे काही साऊथ आफ्रिकाचे अध्यक्ष होते सिरिल रामाफोसा यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं दोन हजार वीसमध्ये जेर बोलसानोरो यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं तेव्हा ते ब्राझीलचे अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये नो चीफ गेस्ट ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक बरोबर कोविड एकोणीस या महामारीमुळे कोणालाही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं नव्हतं दोन हजार एकवीस बावीसला आणि दोन हजार तेवीसमध्ये आपण आत्ताच पाहिलं आहे प्रेसिडेंट ऑफ इजिप्त बरोबर इजिप्तचे जे काही अध्यक्ष आहेत अब्देल फताह अल सी यांना या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे सिरिल रामाफोसा यांना आत्तापर्यंत दोन वेळेस बोलवण्यात आलं होतं आणि जैर बोलसानोरो यांना या ठिकाणी आत्तापर्यंत तीन वेळेस बोलवण्यात आलेलं आहे आणि या दोघांच्या वेळेस रामनाथ कोविंद हे आपल्या भारताचे कोण होते राष्ट्रपती होते आणि द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळामध्ये एकदाच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बोलवण्यात आलेलं आहे ही स्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एक दोन मिनिट एक्स्ट्रा लागू द्या परंतु प्रत्येक प्रश्नासोबत अतिरिक्त माहिती कलेक्ट करणं हे सुद्धा महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक का दुसरा काय म्हणतो दोन मध्ये कोणत्या देशाची आर्थिक स्थिती दोन टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज जागतिक बँकेने केलेला आहे स्वाभाविक आहे डायरेक्ट उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर कोणीही याचं उत्तर देऊ शकेल ऑप्शन पाहून तर पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तान या देशाची जी काही फायनान्शियल कंडिशन आहे ती अक्षरशः दोन टक्क्यांपर्यंत डिक्लाईन होईल खाली येईल असा एक अंदाज व्यक्त केला आहे वर्ल्ड बँकेने जागतिक बँकेने या ठिकाणी लगेच आपण पाकिस्तानबद्दल चर्चा करूया राष्ट्रपती आहेत आरिफ अलवी पंतप्रधान आहेत शेहबाज शरीफ राजधानी आहे इस्लामाबाद आणि चलन वापरलं जातं पाकिस्तानी रुपया ठीक आहे आता या ठिकाणी हा जो काही अंदाज लावलेला आहे जागतिक बँकेने मला फक्त कमेंट करून सांगा जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे आणि जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली तोपर्यंत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे कोणते राज्य पहिले राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अगेन केरळ हे या ठिकाणी देशातील पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारं राज्य केरळबद्दल मागच्या आपण दोन तीन आठवड्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण न्यूज ऐकली आहे त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया जसं की लिहून घ्या डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे केरळ हे पहिलं राज्य म्हणून घोषित करण्यात आलं दुसरा पॉईंट केरळमधील धर्मधूम मतदारसंघ हे भारतातील पहिले पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ बनलेले आहे तिसरा पॉईंट केरळमधील कोल्लम नावाचा एक जिल्हा आहे हा पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरलेला आहे चौथा पॉईंट केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा या ठिकाणी भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म बनवण्यात आलेला आहे त्यानंतरचा पॉईंट राज्यभर म्हणजे केरळमध्ये पूर्ण राज्याच्या अंतर्गत सोन्याची समान किंमत लागू करणारे केरळ हे भारतातील पहिले आणि एकमेव राज्य ठरलं आहे आणि लास्ट पॉईंट स्वतःचे इंटरनेट सेवा असलेले केरळ राज्य देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरलेले आहेत या सर्व गोष्टी केरळ राज्याअंतर्गत घडलेल्या आहेत मागील काही आठवड्यांमध्ये त्याच्यामुळे डिरेक्ट याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्व गोष्टी आणि प्रश्न कशा संदर्भात आहे केरळबद्दल तर केरळ या राज्याबद्दल आपण काही ठराविक गोष्टीवरती रिव्हिजन सुद्धा टाकूया जसं की स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्वित्झर्लंडमधील दाओस या ठिकाणी जागतिक आर्थिक मंच जे काही त्याचं परिषद चालू आहे त्याच्यामध्ये कोणत्या राज्याला एकवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मिळालेली आहे ॲज अ स्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणून या ठिकाणी प्राप्त झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर तेलंगणा या राज्याला राज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी मिळालेली आहे कशामध्ये तर जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी काही परिषद चालू आहे स्वित्झर्लंडमधील दावस या ठिकाणी तर त्याच्या अंतर्गत ही गुंतवणूक मिळालेली आहे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपली हैदराबाद या ठिकाणी किंवा तेलंगणा या ठिकाणी पहिली भारतीय जीवन विज्ञान केंद्र स्थापन करणार आहे म्हणजे भारतातील पहिली जीवन विज्ञान केंद्र स्थापन करणार आहे ही सर्व गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अत्यंत चांगला हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे आणि एक प्राऊड मुवमेंट आहे ती कोणत्या आय आय टीने विकसित केली आहे भारत ओ एस किंवा भार ओ एस तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी मद्रासद्वारे या ठिकाणी ही विकसित करण्यात आली आहे इंडियन ओ एस सिस्टम बरोबर ऑपरेटिंग सिस्टम ओ एसचा असा फुल फॉर्म येतो जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही ओ एस आहे ते कोणाच्या द्वारे विकसित करण्यात आलं तर जन डी के ऑपरेशन प्रायव्हेट लिमिटेड किती जन डी के ऑपरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे या ठिकाणी भार ओ एस जी की भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे ती या ठिकाणी विकसित करण्यात आली आहे आणि कोणत्या आय आय टीच्या मदतीने तर आय आय टी प्रश्न क्रमांक सव्वा सर्वोत्तम शाश्वत ग्रीन फील्ड विमानतळ पुरस्कार कोणत्या विमानतळाला भेटलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की स्वाभाविक आहे गोवा राज्यामध्ये स्थित आहे तर या विमानतळाला या एअरपोर्टला सर्वोत्तम शाश्वत ग्रीन फील्ड विमानतळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन तीन स्टार मार्क कोण ठेवा विचारला जाऊ शकेल प्रश्न न्यूझीलंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ख्रिस हिपकिन्स असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ख्रिस हिपकिन्स असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ॲज अ न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या देशामध्ये न्यूझीलंड देशामध्ये त्याच्या अगोदर कोण होत्या तर जेसिंडा आर्डन या या ठिकाणी पंतप्रधान होत्या न्यूझीलंड या देशाच्या त्यांनी या ठिकाणी अलीकडेच काही दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहे रेझिग्नेशन दिलेलं आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन नंबर डीमध्ये एक नाव आहे रीड हेस्टिंग्ज हे कोण होते नेटफ्लिक्सचे सहज संस्थापक होते म्हणजेच को फाउंडर होते तर यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर अलीकडील काही महिन्यांमध्ये आठवड्यांमध्ये जे काही देशांचे नवीन पंतप्रधान आणि त्या देशांचे जे देशां काही नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत नियुक्त करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया जसं की पेरू या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेत दिना बोलू अर्टे असं त्यांचं नाव आहे ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती बनलेत लुईज इनासिओ लुलादा सिल्वा स्वीडनचे नवीन पंतप्रधान बनलेत उल्फ क्रिस्टरसन यू केचे नवीन पंतप्रधान बनलेत ऋषी सुनक इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत अब्दुल लतीफ रशीद इटलीचे नवीन पंतप्रधान बनले आहेत जॉर्जिया मेलोनी अंगोलाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत जो आ लॉरेनको केनियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत विल्यम ओरुटो फिजेचे नवीन पंतप्रधान बनलेत सिटिवनी राबुका आणि न्यूझीलंड देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत ख्रिस हिपकिन्स असं त्यांचं नाव आहे डिरेक्ट स्टॅटिक करंट अफेअर्समध्ये एक मार्काला प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अर्जुन कुमार सिक्री असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचे प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि तुम्हाला लक्षात यायला पाहिजे हे जे काय अर्जन कुमार सिक्री होते हे कोणते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा केंद्राने युनेस्को जागतिक वारसामध्ये चरईदेव मैदानाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी हे जे काही चरेदेव मैदाम्स आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम या राज्याच्या अंतर्गत फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता हे हिस्टॉरिक देवी मैदान या ठिकाणी स्थित आहे देव देवी नाही देव मैदान बरोबर तर याला या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये या ठिकाणी याला नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने लगेच या ठिकाणी आपण आसामबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एकोणीशे सत्तेचाळीसला मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबान सिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोठे बांधले जाणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात खोल इंडियाज डीपेस्ट मेट्रो स्टेशन या ठिकाणी बांधले जाणार आहे पुण्यामध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर दिवानी न्यायालय या ठिकाणी हे बांधण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रभा अत्रे यांना या ठिकाणी ऑलरेडी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कोण आहेत या हिंदुस्थानी गायिका पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे आहेत यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि दुसरा पॉईंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारे या ठिकाणी मग लगेच काही मागील आठवड्यामध्ये जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की डॉक्टर अब्दुल कलाम सेवा पुरस्कार हा भेटलेला आहे रवी सागर यांना रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे केरळ टुरिझमला कुएम्पूर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस भेटला आहे व्ही अण्णामलाई यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार बावीस भेटला आहे अनुराधा रॉय आणि बद्री नारायण यांना द एमिसरी ऑफ पीस पुरस्कार भेटला आहे श्री श्री रविशंकर यांना प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार भेटला आहे सेत्रिचेम संगतम यांना रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार एकवीस बावीस भेटला आहे सुदीप सेम आणि शोभना कुमार यांना मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस भेटला आहे सरगम कौशल यांना तिसावा एकलव्य पुरस्कार भेटला आहे स्वस्ती सिंग यांना बी बी सी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार बावीस भेटला आहे बेत मीड यांना बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस भेटला आहे मीराबाई चानू यांना अटल सन्मान पुरस्कार भेटला आहे प्रभूचंद्र मिश्रा यांना महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्कार भेटला आहे जालना पोलिसांना आणि नागपूर पोलिसांना आणि जागतिक नेतृत्व पुरस्कार भेटला आहे डी वाय चंद्रचूड यांना अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे नेक्स्ट चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए जेफ जियन्स असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जेफ झियन्स असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी चीफ ऑफ स्टाफ बनवण्यात आलेलं आहे युएसए या देशाचं जर भारतामध्ये दे पाहिलं तर लिहून घ्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सी डी एस त्यांचं नाव आहे जनरल अनिल चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकाचे सी डी एस बनले आहेत आपल्या भारताचे त्यानंतर चीफ ऑफ आर्मी स्टाफ त्यांचं नाव आहे जनरल मनोज पांडे त्यानंतर चीफ ऑफ एअर स्टाफ त्यांचं नाव आहे एअर मार्शल व्ही आर चौधरी त्यानंतर चीफ ऑफ नावल स्टाफ त्यांचं नाव आहे ॲडमिरल आर हरिकुमार हे तिन्ही दलाचे प्रमुख दलाचे कोण आहेत या ठिकाणी चीफ आहेत बरोबर ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आणि सी डी एस आहेत अनिल चव्हाण तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो बावीस जानेवारी तेवीस जानेवारी पंचवीस जानेवारी की चोवीस जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिद्धास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर उद्या द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद